सहकार जोपासला पाहिजे, सहकार वाढला पाहिजे. सांगली जिल्हा बँक हे राजकारणाचा अड्डा झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी केलं. सांगली जिल्हा हे सहकाराचं केंद्र होतं आणि सांगली जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी काम करत होती. परंतु काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेमध्ये सत्ता आल्याच्या नंतर या बँकेच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार झालेले आहेत. नोकर भरतीचा प्रचंड मोठा घोटाळा या बँकेच्या माध्यमातून झालेला आहे. कर्ज अनियमितपणे वाटप करणं, मॉर्गेज न घेणं, काही कर्जांना अधिकारात बसत नसतानासुद्धा माफ करणं, असे अनेक विषय या बँकेच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि म्हणून या बँकेच्या चौकशीची मागणी आत्ता जे विद्यमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांनीच मागच्या सरकारच्या काळात केली होती आणि मागच्या सरकारनं चौकशी लावली होती. परंतु 23/9/2021 एका पत्राद्वारे ही चौकशी स्थगित केली होती. सहकार जोपासला पाहिजे, सहकार वाढला पाहिजे. सांगली जिल्हा बँक हे राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं कर्ज देणं, पाहिजे तशा पद्धतीनं ते सेटल करणं, अशा पद्धतीचं चुकीचं काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून चालू आहे. म्हणून मी सरकारकडे विनंती केली होती की ज्या चौकशीला तुम्ही स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती उठवा आणि पुन्हा जिल्हा बँकेची चौकशी सुरू करा. आज माननीय सहकार मंत्री महोदयांनी सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि या चौकशीमधून निश्चितपणे ज्यांनी कोणी चुकीचं काम केलं आहे ते सगळं समोर येईल आणि त्यांच्यावरती योग्य उचित कारवाई होईल असा मला ठाम विश्वास आहे.